नमस्कार. व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचे आणि इयत्ता 8वी NMMS परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप NMMS या परीक्षेविषयी माहिती मिळवणार आहोत. या परीक्षेकरता दोन पेपर आहेत, त्यापैकी एक म्हणजे शालेय क्षमता चाचणी. हा 90 गुणांचा पेपर. या 90 गुणांपैकी 35 गुण सामान्य विज्ञान या विषयाला असतात. 90 पैकी 35 गुणांची परिपूर्ण तयारी या व्हिडिओद्वारे करून घेणार आहोत. सामान्य विज्ञानमधील 1 ते 19 या घटकांवरील व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वीमधील 14वा घटक उष्णतेचे मापन व परिणाम या घटकावरील सर्व मुद्द्यांवर आधारित 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पाहताना तुम्ही नोंदवही जवळ घ्यायची, 1 ते 25 प्रश्नांचे अंक एकाखाली एक टाकून घ्यायचे. व्हिडिओ पाहताना प्रश्न व त्याखाली प्रश्नांचे 4 पर्याय दिले आहेत. तुम्ही अचूक पर्यायाचा क्रमांक किंवा उत्तर नोंदवहीमध्ये नोंदवायचे. काउंटडाऊन व्हिडिओ संपला की तुम्ही दिलेल्या उत्तराची तुम्हीच खात्री करायची. 1 ते 13 या घटकांवरील व्हिडिओ चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. चला मग सुरुवात करूया. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते जरूर कळवा. सर्वांना या चाचणीकरता माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. पहिला प्रश्न, टिंबटिंब हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. पर्याय ए चंद्र, बी सूर्य, सी चांदणे आणि डी तारे. या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्य. यानंतरचा पुढील दुसरा प्रश्न, 1.5 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा आवश्यक असेल? पर्याय ए 35,000 कॅलरी, पर्याय बी 5,000 कॅलरी, पर्याय सी 45,000 कॅलरी, पर्याय डी 25,000 कॅलरी. या प्रश्नाचे उत्तर आहे 45,000 कॅलरी. यानंतरचा पुढील तिसरा प्रश्न, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या टिंबटिंबमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. पर्याय ए केंद्रकीय ऊर्जा, पर्याय बी केंद्रकीय एकीकरण, पर्याय सी अभिक्रियांमुळे आणि पर्याय डी आकुंचन आणि प्रसरणामुळे. या प्रश्नाचे उत्तर केंद्रकीय एकीकरण. यानंतरचा पुढील चौथा प्रश्न, केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन टिंबटिंबची केंद्रके तयार होतात. पर्याय ए हेलियम, बी बेरेलियम, सी कार्बन आणि डी नायट्रोजन. या प्रश्नाचे उत्तर आहे हेलियम. यानंतरचा पुढील पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विखंडनातून अणुऊर्जा निर्माण होते? पर्याय ए युरेनियम व लोह, बी कार्बन व युरेनियम, सी युरेनियम व थोरियम, डी हायड्रोजन व थोरियम. या प्रश्नाचे उत्तर आहे युरेनियम व थोरियम.
यानंतरचा पुढील 6वा प्रश्न, तापमापीचा उपयोग कशाच्या मापनासाठी केला जातो? पर्याय ए, पदार्थाचे वस्तुमान, बी पदार्थाचे तापमान, सी पदार्थाची घनता आणि डी पदार्थाची धारकता. या प्रश्नाचे उत्तर आहे पदार्थाचे तापमान. यानंतरचा पुढील 7वा प्रश्न, तापमान हे वस्तूतील अणूंच्या टिंबटिंब गतिज ऊर्जेचे प्रमाण असते. पर्याय ए दुप्पट परिमाणाचे, बी सरासरीचे, सी समान परिमाणाचे, डी अधिक परिमाणाचे. या प्रश्नाचे उत्तर आहे सरासरीचे. यानंतरचा पुढील 8वा प्रश्न, 300 कॅलरी उष्णता दिल्यास पाण्याचे तापमान 10 सेल्सिअसने वाढल्यास पाण्याचे प्रमाण किती असेल? पर्याय ए 30 ग्रॅम, बी 3000 ग्रॅम, सी 3 ग्रॅम आणि डी 300 ग्रॅम. या प्रश्नाचे उत्तर आहे 30 ग्रॅम. यानंतरचा पुढील 9वा प्रश्न, तापमापीतील पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता तापमापीत टिंबटिंब वापरले जाते. पर्याय ए पारत संमिश्र, बी नायट्रोजन, सी हायड्रोजन आणि डी अल्कोहोल. या प्रश्नाचे उत्तर आहे अल्कोहोल. यानंतरचा पुढील 10वा प्रश्न, निरोगी मानवी शरीराचे तापमान टिंबटिंब असते. पर्याय ए 37 अंश सेल्सिअस, बी 42 अंश सेल्सिअस, सी 110 अंश सेल्सिअस आणि डी 30 अंश सेल्सिअस. या प्रश्नाचे उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस. यानंतरचा पुढील 11वा प्रश्न, तांबे या धातूची विशिष्ट उष्मा टिंबटिंब असते. पर्याय ए 0.11 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस, बी 0.09 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस, सी 0.03 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस आणि पर्याय डी 1 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस. या प्रश्नाचे उत्तर आहे 0.09 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस. यानंतरचा पुढील 12वा प्रश्न, वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी टिंबटिंब हे उपकरण वापरले जाते. पर्याय ए तापमापी, बी डिजिटल तापमापी, सी कॅलरी मापी आणि डी विशिष्ट उष्मा. या प्रश्नाचे उत्तर आहे कॅलरी मापी. यानंतरचा पुढील 13वा प्रश्न, डिजिटल तापमापीमध्ये एक टिंबटिंब वापरला जातो जो शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचे व त्यावरून तापमानाचे थेट मापन करू शकतो. पर्याय ए संवेदक, बी
पारा, सी अल्कोहोल, डी गतिज ऊर्जा. या प्रश्नाचे उत्तर आहे संवेदक. यानंतरचा पुढील 14वा प्रश्न, पदार्थाचा टिंबटिंब हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते. पर्याय ए कॅलरी मापी, बी विशिष्ट उष्मा, सी संयुजा, डी निर्मिती. या प्रश्नाचे उत्तर आहे विशिष्ट उष्मा. यानंतरचा पुढील 15वा प्रश्न, कोणत्याही पदार्थास उष्णता दिली गेल्यास त्याचे तापमान वाढते, तसेच त्याचे टिंबटिंब होते. पर्याय ए अवस्थांतरण, बी आकुंचन, सी प्रसरण, डी तापमानात वाढ. या प्रश्नाचे उत्तर आहे प्रसरण. यानंतरचा पुढील 16वा प्रश्न, अचूक विधान ओळखा. ए पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात, बी उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते, सी उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात, डी उष्ण वस्तूंच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा कमी असते. या प्रश्नाचे उत्तर उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते. यानंतरचा पुढील 17वा प्रश्न, स्थायूंचे टिंबटिंब म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूंच्या लांबीत होणारी वाढ. पर्याय ए घनीय प्रसरण, बी प्रतलीय प्रसरण, सी एकरेषीय प्रसरण, डी द्रवाचे प्रसरण. या प्रश्नाचे उत्तर एकरेषीय प्रसरण. यानंतरचा पुढील 18वा प्रश्न, उष्ण वस्तूंच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा टिंबटिंब असते. पर्याय ए कमी, बी मध्यम, सी जास्त आणि डी समान. या प्रश्नाचे उत्तर जास्त. यानंतरचा पुढील 19वा प्रश्न, एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या टिंबटिंब गतिज ऊर्जेचे प्रमाण असते. पर्याय ए समान, बी निम्म्या, सी रासायनिक, डी एकूण. या प्रश्नाचे उत्तर एकूण. यानंतरचा पुढील 20वा प्रश्न, 0.5 मीटर लांबीच्या स्टीलच्या सळईचे तापमान 60 अंश सेल्सिअसने वाढविल्यास तिच्या लांबीत किती वाढ होईल. पर्याय ए 0.39 सेंटीमीटर, बी 0.390 सेंटीमीटर, सी 0.3 सेंटीमीटर आणि डी 0.330 सेंटीमीटर. या प्रश्नाचे उत्तर 0.39 सेंटीमीटर.
यानंतरचा पुढील 21वा प्रश्न, स्थायूंच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूंच्या पत्र्याचे तापमान वाढविल्यावर त्यांचे क्षेत्रफळ वाढते, यास स्थायूंचे टिंबटिंब म्हणतात. पर्याय ए प्रसरण, बी प्रतलीय प्रसरण, सी घनीय प्रसरण, डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर प्रतलीय प्रसरण. यानंतरचा पुढील 22वा प्रश्न, स्थायूंच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूंनी प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते, यास स्थायूचे टिंबटिंब म्हणतात. पर्याय ए प्रसरण, बी प्रतलीय प्रसरण, सी घनीय प्रसरण आणि डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर घनीय प्रसरण. यानंतरचा पुढील 23वा प्रश्न, डेन्मार्कमधील 18 किलोमीटर लांबीच्या द ग्रेट बेल्ट ब्रिज याची लांबी उन्हाळ्यात टिंबटिंबने वाढते. पर्याय ए 4.7 मीटर, बी 3.3 मीटर, सी 7.4 मीटर आणि डी 4.4 मीटर. या प्रश्नाचे उत्तर 4.7 मीटर. यानंतरचा पुढील 24वा प्रश्न, उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवांवर होणाऱ्या परिणामांपेक्षा थोडा भिन्न असतो, याला पाण्याचे टिंबटिंब म्हणतात. पर्याय ए प्रकाश संश्लेषण, बी असंगत आचरण, सी परासरण, डी यापैकी सर्व. या प्रश्नाचे उत्तर असंगत आचरण. यानंतरचा पुढील 25वा प्रश्न, वायूला ठराविक आकारमान नसते, वायूला उष्णता दिल्यावर त्याचे टिंबटिंब होते. पर्याय ए आकुंचन, बी संमिलन, सी विस्थापन आणि डी प्रसरण. या प्रश्नाचे उत्तर प्रसरण. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. खूप मेहनत करा, कष्ट घ्या. सर्वांना NMMS परीक्षेच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल. विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.